श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण ते अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, उद्या आहे पितृपक्षातला मोठा दुसरा शनिवार, म्हणजेच हा जो शनिवार आहे तर ह्या शनिवारीच नवमी आलेली आहे. अविधवा नवमी याला आपण असे म्हणत असतो. ज्या स्त्रिया आपल्या पतीच्या अगोदर मृत्यू पावलेल्या असतात तर त्यांना त्यांची जी नवमी घातली जाते तर तिला आपण अविधवा नवमी असेही म्हणत असतो. तर या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी उद्या संध्याकाळी असा एक दिवा लावायचा आहे. हा जो दिवस असतो तर हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. ज्या प्रकारे हा दिवस काही दिवस जे असतात पितृपक्षातला तर ते आपण पितृ दोष दूर करण्यासाठी आपण समर्पित करत असतो, तर हा जो दिवस असतो तर तो जे काही आपले मातृदोष असतात तर ते दूर करण्यासाठी आपण समर्पित करत असतो. तर ह्या दिवशी आपल्याला आपल्या आईसाठी म्हणा, आपल्या सासूसाठी म्हणा, अनेक गोष्टी करायच्या असतात आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहावा, त्यांचा वरदहस्त आपल्यावरती राहावा यासाठी आपण अनेक सेवा करत असतो. आणि त्यातल्या त्यात बघा, उद्या शनिवारसुद्धा आलेला आहे. शनिवारी जर आपण हे काही उपाय केले तर आपले पितृसुद्धा खूप खुश होतात. आता बघा, उद्या आपल्याला अविधवा नवमी आहे तर काय करायचं आहे. ज्या काही महिला आहेत तर त्यांनी तुमचे जर सासू असेल, आई असेल, कुणी अविधवा असेल आणि त्यांची जर नवमी तुम्ही घालत असाल तर मग घरामध्ये त्यांचे आवडतीचे पदार्थ बनवून तुम्ही एखाद्या सुवासिनीला घरी बोलवू शकता आणि तिचा व्यवस्थितपणे मानपान करू शकता. त्यानंतर हे जे जेवायला आपण त्यांना बोलवत असतो तर त्यामध्ये ती जी व्यक्ती मृत्यू पावलेली आहे तर तिचे आवडतीचे पदार्थ सगळे बनवले जातात. आणि त्याचबरोबर तर्पणसुद्धा केलं जातं. तर्पण करण्यासाठी तुम्ही अंगठ्यामध्ये जी आपले दुर्वा असते तर ती दुर्वा घालायची आहे आणि त्याने तुम्ही तर्पण द्यायचं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ते स्त्रीसुद्धा करू शकते आणि पुरुषसुद्धा करू शकतात. दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हे केलं तरीही चालेल. आता आपल्याला पितरांसाठी उद्या कसा दिवा लावायचा आहे तर हे जाणून घेऊया. आता बघा, पितरांचा दोष ज्यावेळेस आपल्या अवतीभोवती असतो तर अनेक अडचणी आपल्या अवतीभोवती राहतात. मग त्यामध्ये बघा, आपल्या घरामध्ये सतत काही ना काही अडचण येत असते. आपल्या घरामध्ये राहणारा पैसा हा टिकत नाही, कुठे ना कुठे खर्च होत राहतो, कोणत्या ना कोणत्या कारणांमध्ये खर्च होत राहतो. त्याचबरोबर घरामध्ये प्रगती होत नाही, घरामध्ये आपल्याला काम करण्याचा खूप कंटाळा येतो, आपल्याला काम करूशी वाटत नाही. महिला असेल तर स्वयंपाक करूशी वाटत नाही, सारखंच घरामध्ये झोपून राहूशी वाटतं. त्यानंतर घरामध्ये आपल्याला खूपच वेगळंच वातावरण एक घरामध्ये आपल्याला निर्माण झाल्यासारखं वाटतं. आता हे सर्व जे काही दोष असतात तर ते आपल्याला पितृदोषाचे संकेत देत असतात. आता त्यासाठीच आपल्याला उद्या असा एक दिवा लावायचा आहे. तर हे काय करायचं आहे हे प्रथम जाणून घेऊया. आता ह्या उपायासाठी तुम्हाला एक पंथी घ्यायची आहे किंवा कोणताही दिवा तुम्ही घेतला तरीही चालेल. त्यामध्ये आपल्याला एक वात टाकायची आहे. वात टाकल्यानंतर यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता किंवा मग मोहरीचं तेल टाकू शकता. या दोन्हींपैकी तुमच्याकडे जे असेल तर ते तुम्ही टाकू शकता. आता यातलं कोणतंच तेल किंवा तूप नसेल तुमच्याकडे तर मग घरातलं जे तुम्ही तेल यूज करता तर ते टाकलं तरीही चालेल. पण शक्यतो करून प्रयत्न करा की तुमच्याकडे तूप किंवा मोहरीचं तेल अवेलेबल होईल. तर आता काय करायचं आहे आपल्याला, हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपल्याला हा दिवा लावायचं आहे. याचं जे तोंड आहे तर ते दक्षिण दिशेला आपल्याला करायचं आहे. तर दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते, दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते. दक्षिण दिशेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर. दिवा हा डायरेक्ट कधीच जमिनीवरती ठेवायचा नसतो, एक तर त्याच्या खाली प्लेट वगैरे ठेवा किंवा मग प्लेट वगैरे नसेल ठेवायची तर खाली थोडेसे तांदूळ ठेवा, तांदूळ पण नसेल ठेवायचे तर फुलांच्या पाकळ्या ठेवा. तर अशा पद्धतीने काहीही तुम्ही दिव्याखाली ठेवू शकतात, कारण दिवा ज्यावेळेस आपण डायरेक्ट जमिनीवरती ठेवतो तर ती सेवा पूर्णपणे धरणी मातेला समर्पित होत असते. त्यामुळे कधीही कोणताही प्रकारचा तुम्ही उपाय ज्यावेळेस करत असाल दिव्याखाली काही ना काही वस्तू ही नेहमी ठेवायची असते. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या पितरांसाठी उद्या आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे. संध्याकाळी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. संध्याकाळी म्हणजे कधी बघा, 6:30 नंतरचा जो कालावधी असतो त्यानंतर आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आता तिथे दिवा लावल्यानंतर तुम्ही
त्या दिव्याचा नमस्कार करायचा आहे, तुमच्या पितरांकडे तुम्हाला क्षमा याचना करायची आहे, तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की तुमचा कृपा आशीर्वाद सदैव माझ्या घरावरती राहावा, राहू द्या, हे घर तुमचंच आहे आणि तुमचा आशीर्वाद ह्या घरावरती कायम राहू द्या, अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि आपले सर्व पितृदोष दूर करण्यासाठी त्यांना सांगायचं आहे. त्यानंतर त्या दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला तुमची घरातली जी काही देवपूजा तुम्ही करता तर ती करायची आहे. प्रथम पितरांसाठी हा दिवा लावायचा आणि त्यानंतर मग तुम्हाला हातपाय धुवायचे आहेत. हातपाय धुतल्यानंतरच मग आपल्याला आपली जी काही रोजची देवपूजा आपली असते तर ती करायची असते. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, फक्त एक दिवा, पण आपल्या घरामध्ये हा दिवा किती प्रकाश घेऊन येईल हे तुम्हाला सुद्धा माहीत पडणार नाही. तुम्ही सुद्धा चकित होशाल की ज्यावेळेस आपण हे उपाय पितृपक्षामध्ये करत असतो तर त्यावेळेस कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता ही आपल्या घरामध्ये राहत नाही, किंवा कधीच कोणत्याच गोष्टींची जी काही जाणीव आपल्याला होत असते की आपल्या घरामध्ये दोष आहेत, संकट आहेत, काही ना काही दुःख चालूच असतात, हे जर आपल्याला थोडंफार जरी जाणवत असेल तर एकदा हा उपाय नक्कीच करून बघा. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल की सर्व पितृदोष, नजर दोष, वास्तू दोष, ग्रह दोष, जे काही दोष आहेत तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत झालेली आहे आणि पूर्णपणे पितृदोषसुद्धा समाप्त झालेला आहे. कितीही पिढ्यांचा पितृदोष असू द्या, मग तो 7 पिढ्यांचा असू द्या, 3 पिढ्यांचा असू द्या, 1 पिढीचा असू द्या, कितीही पिढ्यांचा पितृदोष असला तरीही तो दूर होईल. तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला नक्की आपल्या घरासाठी करायचा आहे, आपल्या मुलांसाठी करायचा आहे, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे. हा उपाय कोणीही करू शकतं, महिला करू शकता, पुरुष करू शकता, कोणीही करू शकतं. हा उपाय केल्यानंतर आपल्याला जो दिवा आहे तो थंड झाल्यानंतर परत तो दिवा तुम्ही घरामध्ये यूज करू शकता. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ.